जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ह्या अल्बमचं पहिलं गाणं आहे ना ते आपण रेन सॉन्ग करूया आणि मस्त पावसाळ्यात शूट करू आणि महाबळेश्वर लोणावळा इकडे जाऊन शूट करू. मानस, आपण पहिलं गाणं रेन सॉन्ग शूट करूया का किंवा पहिलं गाणं लोणावळा खंडाळा महाबळेश्वर इथे जाऊन शूट केलं तर चालेल का हे विचारलंस ना तर मला जास्त आवडेल, कारण इथले सगळे डिसिजन फक्त मी घेते. जेव्हापासून हे त्या गेट टुगेदर वर आले आहेत तेव्हापासून सतत सतत फोन वर असतात. फोनवरती बोलताना हळू आवाजात बोलतात, फोनवरती बोलताना हसत असतात. ठीक आहे, रेडी आहे का? आम्हाला कळत नाही का? भूक भागवण्यापुरते दोन घास पोटात ढकलते मी, पण माझी इच्छाच होत नाहीये. काहीतरीच पाय वहिनी पाहुणे आले, लवकर बघ लवकर बघ. बाबा तुम्ही नो, आई जस्ट डोंट लिसन टू एनी डॅम स्टफ आउट ऑफ माय ऑफिस. लिसन 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 ओके, मला काय ऐकूनच घ्यायचं नाही. माझ्या मी काय बोलतोय ते फक्त ऐकून घे. रेवती, मला जे सांगायचं ते ऐकून घे. तुला ती आयडिया जर का नाही आवडली तर मग माझ्याकडून कॉफीची ट्रीट तुला, पण जर आयडिया आवडली तर कॉफीची ट्रीट तुझ्याकडून मला. ती आपण योग्य वेळी साधली पाहिजे. मग ती योग्य वेळ कधी येणार आहे ना? नाही आता बघू. काय तेच ज्यात हा जीव अडकलाय. मनस रिपोर्ट. काहीही म्हणजे काय माझ्या लक्षात नाही आलं काय म्हणायचं तुला ते. अहो बाबा, म्हणजे इन जनरल हे तुमचं गेटअप वगैरे हे काय आणि कशासाठी? गेटअप गेटअप वगैरे नाही रे काही. दिस इज माय वे ऑफ लाईफ बडे, वे ऑफ लाईफ. मानस ऐक, तुझा ब्रेक. काय चाललंय तुझं? तू घरी गॉगल लावून का बसलाय? एक मिनिट, हे हा नवीन गॉगल आहे ना? कधी घेतला तू? मला दाखव. हा गॉगल मी एका टूर मध्ये घेतला होता पण कधी वापरला नाही. अच्छा, ए पण बरं झालं मग वापरायला काढलास ते. ट्रॅव्हलिंग मध्ये उन्हाचा खूप त्रास होत असेल ना तुला? येस, पण उन्हासाठी माझ्याकडे स्वतःचा गॉगल आहे. हा गॉगल कोणासाठी आहे? यार हा गॉगल मी बाबांसाठी घेतलाय. बाबांसाठी का? आमच्या मैत्रीचा पैगाम
मानस मला कळेल असं बोल ना प्लीज. वैदी कम ऑन यार, आपल्याला सुनूचा नंबर हवाय की नाही बाबांच्या फोन मधून, मग त्यांचा विश्वास संपादन करायला त्यांना असं काहीतरी गिफ्ट देऊन खुश करायला नको का? That's a brainy thought. Thank you. आता शोभतोय तू माझा नवरा, तुला हे असं सुचायला वगैरे लागलंय ना. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, गुड आयडिया. थँक्स यार. थँक्स वगैरे नाही. आता बाबा केव्हाही येतील आणि तुलाच खाली जाऊन थांबायचंय, कारण आई आणि आत्या ना मार्केटमध्ये गेल्यात, सो तुलाच दरवाजा उघडायचा आहे. ओके. अरे ऑल द बेस्ट. हाय हँडसम. हाय, गुड मॉर्निंग बडी, हाऊ आर यू? गुड मॉर्निंग, आई एम गुड. By the way, looking awesome. Huh? Yes. Really? Yeah, awesome manchasati majakade ek awesome gift. Gift? Kya wishes? Oh my, my sunglasses. Yes. Thank you very much. Ghala na ghala? Ghalo. Wo manje? Kya baat hai? Kaisa dikhta hai? Are कमाल, ऑसम है ना, लुकिंग लाइक अ डू. ओ माय गॉड, डोंट टेल मी. पाणी पिऊन येतो. हां चालेल, जॉगिंग करू आले. तुम्ही आता मस्त शॉवर घ्या, रूम मध्ये आराम करा, फ्रेश व्हा. मी ना काल झोप देतो आणि मी फोन घेऊन येतो. पण मी काय म्हणतो, मी आज ए मानस, मानस ए लवकर घेऊन ये रे माझा फोन. ती कॉल येऊन गेलेत ना. हां हे कोल्हापूरहून ऑफिसचे कलीग बॉस फोन करत राहतात ना सगळे, गेले कॉल सगळे. छोटे मालक तुम्ही? सकाळपासून मी बघतोय तुम्ही अस्वस्थ आहात. नाही जी, असं काही नाही. तुम्ही खोट बोलताय कळते मला. कितीही काही झालं तरी त्यांना सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले हे कोणालाच कळलं नाही पाहिजे, आणि तुमच्या बाबांना तर नाहीच. चालेल, मी कोणाला सांगणार नाही की तुमच्यामुळे बाबा सुटलेत. तुमचे बाबा सुटतील, पण ते सुटल्यानंतर तुम्ही त्या घराशी किंवा त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. तुमच्या बाबांना सोडवण्याचं ऑप्शन मी तुमच्या समोर ठेवले, आता तुम्ही ठरवायचं. मी तुमचे बाबा. मीनाक्षीने काय पुन्हा गोंधळ घातलाय? दादा अरे बोल ना, गप्प काय आहे? काय केलंय मीनाक्षीने आता? सोहा तुला अक्कल नाही का ग? मी काही नाही म्हणालो तरी काही काय बडबडतीस तू? कधीपासून इच्छा होती माझ्या हातची खव्याची पोळी मी माझ्या हाताने तुला खायला करू. आ वाव, काय मस्त फोटोज काढलेत यार. मी खूपच टॅलेंटेड आहे. काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? मुख्य म्हणजे आदित्यचा तुझ्यावर जो सो कॉल्ड विश्वास बसलाय ना तो तुटेल. तू माझ्या मर्जीत येईल आणि मग मला हव्या त्या प्रॉपर्टीजच्या पेपर्सवर सह्या करेल. काल लायब्ररी तुम्ही एक पुस्तक आणलं, खूप कडक आहे. कोणतं? मृत्यूंजय. जो माणूस मृत्यूंजय बंगल्याच्या फेऱ्यात अडकला तो एकतर स्वतःला तरी संपवतो, नाहीतर त्याच्या जवळच्या व्यक्तीला तरी. गायत्री मंत्र नाही, मृत्यूंजय मृत्यूंजय मंत्राचा जप करायला सांगितलंय. इनफॅक्ट माझा तर सल्लाच आहे की बंगल्यात आल्यानंतर ज्या व्यक्तीला भास होत असतील
त्या व्यक्तीने आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना सोडून कुठेतरी लांब निघून जायला हवं.